नमस्कार, कृष्णाई रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कुकरमध्ये झटपट कशी पावभाजी केली जाते, अगदी चमचमीत आणि मसालेदार, जशी आपण बाहेर पातेल्यामध्ये करतो तशीच, पण कुकरमध्ये एकदम क्विक आणि कमी वेळामध्ये। चला तर पाहूयात काय काय साहित्य लागणार आहे। चला तर आपण आता बघणार आहोत जी आपण कुकरमध्ये पावभाजी करणार आहोत त्यासाठी आपण काय काय प्रमाणामध्ये भाज्या घेतलेल्या आहेत। इथे आपण 3 बटाटी बारीक कापून घेतलेली आहेत, त्याचबरोबर 3 मोठे कांदे देखील बारीक कापलेले आहेत आणि 2 मोठ्या साईजच्या सिमला मिरच्या देखील कापून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर इथे आपण 1/2 किलो फ्लावर घेतलेला आहे, जो आपण काय केलेला आहे, व्यवस्थित उकळून घेतलेला आहे पाण्यामध्ये। पाण्यामध्ये आपण मीठ आणि लिंबू घातला होता त्यामुळे तो स्वच्छ पांढरा झालेला आहे। त्याचबरोबर 1 बाऊल इथे आपण वाटाणा घेतलेला आहे, म्हणजे 1/2 किलो वाटाणा घेतलेला आहे। इथे आपण 1 बीट कापून घेतलेला आहे, त्याचबरोबर 2 गाजर कापून घेतलेली आहेत आणि 3 टॉमॅटो कापलेले आहेत। गाजर, टॉमॅटो आणि बीट याने आपल्या पावभाजीला अतिशय चांगला अप्रतिम कलर येणार आहे। आता आपण मसाल्यांमध्ये काय काय घेतलेलं आहे चला तर पाहूयात। इथे आपण पावभाजीची स्पेशल पेस्ट बनवून घेतलेली आहे, मसाला बनवून घेतलेला आहे। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत 10 ते 12, ज्या आपण गरम पाण्यामध्ये 1/2 तास भिजत ठेवल्या होत्या। 1/2 तास झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर 1/2 ते 1/4 इंच आलं घेतलेलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ही व्यवस्थित पेस्ट वाटून घेतलेली आहे। याने आपली अप्रतिम होणार आहे अगदी पावभाजी। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1/2 छोटा चमचा हळद आणि 1/2 छोटा चमचा हिंग। कस्तुरी मेथी घेतलेली आहे, घरची सुकवलेली मेथी आहे म्हणून थोडीशी जाडसर दिसते आहे। 1/2 छोटा चमचा आपण घरचा ठेवणीतला मसाला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 2 छोटे चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये साधारण 3 पळी तेल घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित अगदी तापून घ्यायचं आहे। आपण कुकरमधली पावभाजी बघणार आहोत, अगदी इन्स्टंट आणि क्विक होणारी। आता इथे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं बटर ॲड करायचं आहे। बटर छान मेल्ट होऊन द्यायचं आहे। पावभाजी म्हटली का बटर, चीज आणि मसाले हे तर हवेच, त्याला काही तोड नाही आहे। मगाशी आपण जेव्हा मसाले दाखवले आहे तेव्हा सांगायचं राहून गेलं, आपण इथे जिरं घेतलेलं आहे फोडणीसाठी। 2 छोटे चमचे आपण जिरं ॲड करायचं आहे आणि जिरं तडतडलं की त्यामध्ये सर्वात आधी आपण कांदा ॲड करायचा आहे। कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे बटर आणि तेलामध्ये। कांदा मऊ होईपर्यंत परतवायचा आहे, त्याचा कच्चेपणा निघून जायला हवा। आता आपण व्यवस्थित कांदा परतवून घेणार आहोत साधारण 5 ते 7 मिनटं। आता इथे आपला कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे, शिजलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, यामध्ये जी आपण आलं लसूण आणि लाल सुक्या मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली आहे ती ॲड करणार आहोत आणि ती व्यवस्थित परतवून घेणार आहोत। आणि तुम्ही जर याआधी जी पावभाजीची रेसिपी बघितली असेल आपल्या चॅनलवर, आम्ही अपलोड केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 10 ते 12 लोकांचं प्रमाण घेतलेलं आहे पावभाजीसाठी आणि व्यवस्थित ही पेस्ट करताना देखील दाखवलेली आहे। वरती मी लिंक दिलेली आहे, नक्कीच व्हिडिओ बघा। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला कांद्यामध्ये, त्याचा कच्चेपणा जाऊन द्यायचा आहे, परतवत राहायचा आहे। आता इथे कांदा आणि मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण जे उरलेले मसाले आहेत ते ॲड करणार आहोत। इथे आपण घरचा ठेवणीतला मसाला ॲड केलेला आहे, त्याचबरोबर हळद हिंग घातलेलं आहे, पावभाजी मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आपण जे मिठाचं प्रमाण आहे ते नंतर पावभाजी शिजल्यानंतर टेस्ट करून बघणार आहोत आणि मग घालणार आहोत हवं असेल मीठ तर, कारण की काही लोकांना पावभाजी घट्ट लागते तर काही लोकांना पातळ लागते, त्याप्रमाणे आपण मीठ ॲडजस्ट करणार आहोत। आता इथे व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाले मिक्स झाले की त्यामध्ये आता आपण टॉमॅटो आणि ज्या उरलेल्या भाज्या आहेत त्या ॲड करणार आहोत एक एक करून। आता इथे सर्वात आधी आपण टोमॅटो ॲड केलेले आहेत, त्यावर लगेचच आपण जे वाटाणे घेतलेले आहेत ती घातलेले आहेत, त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये बीट आणि गाजर देखील ॲड करणार आहोत। आणि आता जो फ्लॉवर आपण उकडून घेतलेला आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे, तो देखील ॲड करायचा आहे।
आता आपण या भाज्या मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मसाला जो आहे तो भाज्यांना लागून द्यायचा आहे आणि त्यानंतर जी बटाटी राहिलेली आहे आणि सिमला मिरची ती आपण यामध्ये ऍड करणार आहोत. साईडला आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे म्हणजे भाज्या व्यवस्थित आणि पटकन शिजणार आहेत. व्यवस्थित मिक्स करताना हा जो किचनमध्ये मसाल्याचा वास सुटलेला आहे तो खरंच अप्रतिम आहे अगदी. आता यामध्ये आपण सिमला मिरची ॲड केलेली आहे आणि जी आपण बारीक बारीक बटाटी कापून घेतलेली आहेत ती देखील सगळी ॲड करायची आहेत. आता आपण व्यवस्थित सगळं परत मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मसाला सगळा लागून द्यायचा आहे भाज्यांना आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. आता जे आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे ते या भाज्यांमध्ये ॲड करायचं आहे. साधारण आपण अर्धं पातेलं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि भाज्या आपण बारीक कापून घेतलेल्या आहेत त्यामुळे लवकर त्या शिजणार आहेत. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि साधारण कुकरच्या 3 शिट्या काढून घेणार आहोत. 3 शिट्या काढून झाल्यानंतर आपल्या भाज्या मऊ होणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश देखील करून घेणार आहोत पावभाजी. आता आपण झाकण लावून घेऊयात. आता इथे 3 शिट्या काढून झालेल्या आहेत. कुकर थोडासा थंड झालेला आहे. आता आपण उघडलेला आहे बघू शकता. मस्त पावभाजी शिजलेली आहे. थोडीफार या ज्या भाज्या दिसत आहेत त्या आपण स्मॅशरने स्मॅश करणार आहोत. त्याने व्यवस्थित भाज्या स्मॅश होणार आहेत आणि बघू शकता मस्त तवंग आलेलं आहे आपल्या पावभाजीला. आता अशा पद्धतीने आपण स्मॅशरने भाज्या स्मॅश करून घेणार आहोत. जेवढ्या तुम्हाला करता येणार आहेत तेवढ्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत. लहान मुलांना भाज्या दिसल्या की ते भाऊभाजी खायला कंटाळा करतात त्यामुळे स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला भाज्या अशा चालणार असतील तर तुम्ही अजून एखादी शिट्टी काढून स्मॅश नाही केली पावभाजी तरी देखील चालणार आहे. आता आपण बघू शकता मस्त आपण पावभाजी स्मॅश करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अजिबात आता भाज्या दिसत नाही आहेत. त्यात आता आपण कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपली चमचमीत झणझणीत अशी पावभाजी रेडी झालेली आहे. ती पण कुकरमधली अगदी क्विक रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आता आपण वरनं पावभाजीला तडका देणार आहोत. त्यासाठी आपण काय केलेलं आहे इथे फोडणीचं पात्र घेतलेलं आहे. त्यामध्ये बटर घातलेलं आहे. बटर थोडंसं गरम झालं की गॅस बंद करायचं आहे. थोडंसं तूप घालायचं म्हणजे बटर जळणार नाही. आणि त्याच्यानंतर थोडीशी आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे साधारण 1 चमचा. ती याच्यामध्ये घालायची आहे. आणि लास्टला जी आपण कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती घालायची आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि वरनं आपण पावभाजीला ह्याची फोडणी देणार आहोत. त्याने काय होणार आहे मस्त आपल्या पावभाजीला कस्तुरी मेथीचा फ्लेवर येणार आहे आणि पावभाजी अगदी अप्रतिम लागणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण गरमागरम वरनं फोडणी दिलेली आहे. आता परत व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे. पावभाजीबरोबर पाव जे लागतात ते मसाले पाव असतील तर खूप मस्त लागणार आहे. त्यामुळे आता आपण मसाला पाव कसा केला जातो ते बघणार आहोत. आता इथे आपण तवा घेतलेला आहे. त्यावर बटर ॲड केलेलं आहे. बटर छान मेल्ट झालं की त्यावर कोथिंबीर घातलेली आहे. आणि कोथिंबीरसुद्धा घालून झाल्यानंतर आपण त्यावर जी पावभाजी करून घेतलेली आहे ती भाजी घातलेली आहे म्हणजेच पावभाजी घातलेली आहे. त्याच्यावर थोडीशी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. वरनं थोडंसं तूप घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि जे पाव आहेत त्याच्या आतल्या बाजूला आपण बटर लावून घेतलेलं आहे आणि बाहेरच्या बाजूंना आता ही भाजी आपण त्या पावाला लावून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे मसाले पाव केले जातात. खूप मस्त लागतात आणि पावभाजीबरोबर तर अप्रतिम लागतात. आता आपण दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकून घेणार आहोत. बघू शकता पाव किती मस्त दिसत आहेत. अगदी चमचमीत लगेच खावसे वाटत आहेत. आता हे व्यवस्थित पाव भाजून घ्यायचे आहेत. आणि इथे आपली पावभाजीची रेसिपी रेडी झालेली आहे. आता आपण सर्विंग करून घेणार आहोत. प्लेटमध्ये आपण आता पावभाजी काढलेली आहे. आता एका साईडला आपण लिंबू ठेवणार आहोत प्लेटच्या. त्याचबरोबर वरनं कोथिंबीर घालणार आहोत. जो आपण मसाला पाव करून घेतलेला आहे तो ठेवणार आहोत. आणि पावभाजी म्हटलं की बटर चीज तर हवंच. त्यामुळे वरनं थोडंसं बटर ॲड करायचं आहे.
बटर ऐड करून झाल्यावर लगेचच सगळ्यांचं फेवरेट चीज ते देखील घालायचं आहे. वाव, हे बघताच खावंसं वाटतं खरंच. आणि इथे आपली पावभाजीची रेसिपी रेडी झालेली आहे, अगदी क्विक केलेली आहे आपण रेसिपी. बघू शकता किती टेम्पटिंग दिसते आहे, मस्तच इथे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत, त्याचबरोबर इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा. कमेंट करून कळवा कसा वाटला व्हिडिओ. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपीजसाठी. धन्यवाद.